आजच्या डॉक्टर वाना बेडेकर 11व्या स्मृती दिनाचं करता मी तुमच्या आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमाची 2 मिनिटात रूपरेखा सांगतो आणि आपण कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. या कार्यक्रमामध्ये 2 पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे. आधी सुरुवातीला 2 पुस्तकांचं प्रकाशन होईल, त्याच्यानंतर आपल्याला संवादाची नियमित संधी भेटली असेल तर थोडंफार उद्या प्रसार मंडळाच्या 5-7 मिनिटामध्ये काय कार्यक्रम आपण
घेतलेलं आहे सगळं वर्षभराकरता आणि त्याला चालू आहे याच्याही माहिती तुम्हाला देण्यात येईल. आणि नंतर मग डॉक्टर जामखेडकरांचं भाषण चालू होईल आणि त्याच्यानंतर आभार प्रदर्शन. तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्रश्नही विचारता येतील. मी आधी आमचे सचिव उत्तम जोशी यांना विनंती करतो की त्यांनी जामखेडकरांना आपली शुभेच्छा देऊन त्यांचं स्वागत करावं. विद्या प्रसारक मंडळाचे जे अनेक कार्यक्रम चालू असतात त्याच्यामध्ये एक शैक्षणिक सहल हा एक प्रकल्प विद्या प्रसारक मंडळ गेले काही वर्ष राबवते ते ऑक्सफर्ड केम्ब्रिज अँड लंडन. आणि त्याचा सगळा त्याची मूळ संकल्पना आणि त्याची अंमलबजावणी ते एका वेगळ्या दृष्टिकोनातून आहे. त्या ते शैक्षणिक खात्याचा मूळ आधार आहे. तर त्या संदर्भामध्ये जी मुलं येतात किंवा त्या दृष्टीने गेल्या 10 वर्ष ते चालू आहे आणि ते आता पुस्तक रूपाने आपले 2 चॅनलही आपलं जातं तर चॅनलचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आणि या संदर्भामध्ये या सहलीचे जे प्रमुख आयोजक नियोजक आहेत डॉक्टर आगरकर त्यांनीच ते लिहिलेलं आहे तर त्याचं प्रकाशन आज आपण करणार होतं. आधी मी डॉक्टर आगरकरना विनंती करतो की त्यांनी थोडक्यामध्ये या पुस्तकाच्या संदर्भात प्रस्तावित करावं आणि मग आपण त्यांना पुस्तकाचं प्रकाशन करावं. मान्यवर प्राचार्यगण, शिक्षक बंधुभगिनींनो, साधारणपणे 2003 या सगळ्या कामाची सुरुवात झाली जेव्हा इंग्लंडचे शिक्षक भारतात ते यायला लागले. आणि जेव्हा आम्ही 2005 शिक्षकांना ऑक्सफर्डला घेऊन गेलो, ऑक्सफर्ड शाळेमधल्या शाळांना भेटी देऊन झाल्यानंतर तिथल्या आयोजकांनी आम्हाला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी दाखवली आणि त्याचं काय वेगळेपण आहे असं सांगितलं. आणि तेव्हा आमच्याबरोबर जे सगळे शिक्षक होते ते म्हणाले की या सगळ्या गोष्टी फॉर्मेटिव्ह एजमधल्या मुलांना कळणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आमच्याकडे इंजिनियर आणि डॉक्टर हे दोनच व्यवसाय इतके महत्त्वाचे आहेत की याघडी दुसरं काही असू शकतं आणि वेगळ्या ज्ञानाची क्षेत्र आहेत, ज्ञानामध्ये किती काम करतायत त्याचे सगळे ते पाहायला मिळतं हे तुम्ही दाखवावं अशी त्यांनी सूचना दिल्याबरोबर आम्ही म्हटलं आपल्याला मुलांची सहल करूया. आणि 2006 म्हणजे अगदी दुसऱ्याच वर्षीपासून आम्ही विद्यार्थ्यांसाठी सहल सुरू केली. त्यामध्ये ऑक्सफर्ड, केम्ब्रिज आणि लंडन अशी 3 शहरं आम्ही घेतो. या शहरामध्ये तिथली ग्रंथालय, तिथली संग्रहालय आणि तिथले कॉलेजेस असं बघायचं असतं. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की संग्रहालय म्हटलं की कोणीतरी महापालिका त्याचं सांभाळ करते किंवा सरकार शासन करतं, राज्य सरकार, केंद्र सरकार वगैरे. इथे जरा वेगळं वैशिष्ट्य आहे. इथे असं आहे की तिथली संग्रहालय त्या त्या विद्यापीठाकडनं सांभाळले जातात. म्हणजे हिस्ट्री म्युझियम असेल तर ते हिस्ट्री डिपार्टमेंट त्याची काळजी घेतं. त्याच्यानंतर ॲनिमल म्युझियम असेल तर ते झूलॉजी डिपार्टमेंट त्याची काळजी घेतं. त्यामुळे त्यांना अभ्यासाला ते उपयोगी पडतात आणि इतरांना पाहायला मिळतं. अतिशय पद्धतशीर ठेवलेली आहे. म्हणजे अगदी ब्रिटिश म्युझियमचा विचार केला तर 70 लाख वस्तू आहेत आणि त्या सगळ्या पद्धतशीर ठेवलेल्या आहेत, सगळ्या ठिकाणी माहिती ठेवलेली आहे. त्याच्यानंतर ग्रंथालयाच्याबद्दल आम्ही बोडलिन ग्रंथालयाला गेलो होतो ऑक्सफर्डमध्ये. हे ग्रंथालय जमिनीच्या वर 2 मजले आहे पण जमिनीच्या खाली 3 मजले आहे. आणि आपल्याला असं वाटतं की एवढे थोडेसे जागे कसं काय ते तर खालून असं सगळ्याच कॉलेजेसच्या खालून आपण फिरत असतो. अतिशय पद्धतशीर ते मेकॅनिझम त्याने बसवलेली आहे. एखाद्याला पुस्तक हवं असेल तर ते पुस्तक तिथपर्यंत कसं येतं हे सुद्धा बघण्यासारखं सगळं मी आत्ता वर्णन करू शकणार नाही. पण आमचा उद्देश असा आहे की जग पाहावं, जगामध्ये काय चाललं आहे हे पाहावं, समजून घ्यावं. सगळी मंडळी कसं पद्धतशीर गोष्टी बसवतात म्हणजे अगदी रस्ता जरी क्रॉस करायचं असेल तर बटन दाबायचं आणि हिरवा सिग्नल लागल्याबरोबर क्रॉस करायचा वगैरे याच्या सवयी लागायला लागतात. तुम्हाला सांगायला हरकत नाही, मी कालच रात्री सिंगापूरहून परत आलेलो आहे आणि सिंगापूरला मी बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या प्राचार्यांना शैक्षणिक सहलीसाठी घेऊन गेलो. तर पहिले 2 मला त्यांना सांगायला लागले की तो हिरवा सिग्नल लागल्याशिवाय रस्ता क्रॉस करू नका.
पुढे ट्रॅफिक सिस्टम त्या बऱ्याच गोष्टी शिकवण्यासारख्या असतात, शिकण्यासारख्या असतात. जिथे कुठे रस्ता क्रॉस करायचा असेल तिथे आंधळ्या लोकांसाठी असे उंचवटे केलेले आहेत. किती पद्धतशीरपणा असतो या अगदी एअरपोर्टपासून तर हॉटेलपर्यंत त्या सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या असतात. मी त्यांना असं म्हणालं की तुम्ही बोटॅनिकल गार्डनमध्ये गेला तरी ती शैक्षणिक सहलच आहे. त्याचं कारण ती बोटॅनिकल गार्डन सिंगापूरची, तिथे सगळी दलदल होती, त्या दलदलीमध्ये कचरा टाकून टाकून आणि इंडोनेशियाकडनं माती विकत घेऊन ती माती तिथे टाकली. तर सिंगापूरला इंडोनेशियाकडनं माती विकत घ्यायला लागते, मलेशियाकडनं पाणी विकत घ्यायला लागतं, असं करून हे गार्डन डेव्हलप केले. म्हणजे असं शिकण्यासारखं असतं. अर्थात हे जे पुस्तक आता प्रकाशित झालं यामध्ये सिंगापूरचं वर्णन नाही आहे, त्याचं पुस्तक नंतर येईल कधीतरी. पण आत्ता ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज या दोन शहरांवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि तुम्हाला कल्पना असेल 1159 ऑक्सफर्डमध्ये पहिलं कॉलेज निघालं. एक एक कॉलेजेस आहेत, एक एक कॉलेज म्हणून सगळं एक सगळं 36 कॉलेज आहे. त्या 36 कॉलेजचा समूह म्हणजे विद्यापीठ. आणि ज्याला आपण कॉलेज म्हणतो ते कॉलेज आणि हे कॉलेज वेगळं आहे. या कॉलेजमध्ये राहण्याची सोय असते आणि तिथे एक मेंटर असतो प्रत्येक विद्यार्थ्यासाठी. हा विद्यार्थी एखाद्या विषय शिकायला दुसऱ्या कॉलेजमध्ये जाईल पण तिथे परत येतो, मेंटर सगळी त्याची काळजी घेतो. त्यामुळे त्या कॉलेजबद्दल एक आस्था असते. एक माणूस आम्हाला भेटला आणि तुम्हाला मी हार्टफर्डचा विद्यार्थी आहे, आता 40 आलेला आहे पण तरी तो हार्टफर्डचा विद्यार्थी आहे, त्याच्या ईमेल ॲड्रेसमध्ये हार्टफर्ड. मी म्हटलं तू एवढ्या जर मोठ्या गोष्टी करतो तर आमच्या हार्टफर्डची व्हिजिट ऑर्गनाईज करून देत आम्हाला करतो. म्हणजे गेला मी, माझी विद्यार्थी आहे म्हणाला आणि त्याने आम्हाला कॉलेजमध्ये प्रवेश मिळून दिला. तर अशा प्रकारचे हे संघटना आहे बघण्यासारखी आहे. त्याचा जे काही अनुभव आम्हाला आला तो या पुस्तकात शब्दबद्ध केलेला आहे. याच्या आधी चीन भेटीवरती पुस्तक 2 वर्षापूर्वी तिथं आलं होतं आणि मला असं वाटतं की आपल्याला नक्कीच हे आवडेल. या निमित्ताने मी अशी संधी साधू इच्छितो की या सहली खूपच काय म्हणजे शैक्षणिक असतात. म्हणजे अगदीच सांगायचं तर मी साधारणपणे सिंगापूरला 10-15 वेळा गेलो असेल पण प्रत्येक वेळेस शिकण्यासारखं ते नवीन असतं. म्हणजे पहिल्यांदा येणारं ते खूपच नवीन असतं. तर आत्ता आम्ही बोलता बोलता असं आमचा विचार आला की येत्या जून जुलैमध्ये आपण परत एक कुठेतरी स्टाफसाठी सहल करूया. इंग्लंडला आम्ही पुढच्या महिन्यात जातो दोघेही. आज 12 जणांचा आमचा ग्रुप आहे, विद्यार्थी आहे, काही शिक्षक आहे, पालक आहे. तर अशा या सहलींचा उपयोग फायदा करून घ्यावा विद्याप्रसारक मंडळाच्या लोकांनी असंही मी आपल्याला आवाहन करू इच्छितो. जर कोणाला यात सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी मला संपर्क साधावा. मी इथे मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये सध्या बसतो. पूर्वी अर्थात TIFRला राहून मी इकडे काम करायला यायचो, आता मी इथेच आहे त्यामुळे अडचण काही येऊ नये. मला असं वाटतं की आपल्याला हे पुस्तक आवडेल आणि हे पुस्तक वाचून आपल्याला ज्या काही सूचना करायच्या असतील त्या आपण कराव्या. म्हणजे याची दुसरी आवृत्ती काढावीशी वाटली किंवा नंतर काही सुधारणा कराव्याशा वाटल्या तर त्या आपल्या सूचनांचा आधार घेऊन करता येईल. एवढंच मला यावेळेस सांगायचं. धन्यवाद. सगळ्यांना विनंती करतो की या विशेषतः शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी या सहलीमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करावा. कारण एका वेगळ्या दृष्टिकोनातून त्या सहली आयोजित केली आहे आणि तुम्हाला खात्री देऊन मी सांगू शकतो की ज्या गोष्टी इतर कुठल्याही सहलीच्या माध्यमातून ज्या टुरिझम किंवा अशा जातात त्यातनं या गोष्टी तुम्हाला कळणार नाही आहेत कारण त्या दृष्टीने त्या बघितल्या जात नाही आहेत. म्हणून आजच्याकरता तुम्हाला कोणाला पाहिजे तर रसाळ किंवा याच्याकडे तुम्ही संतोषकडे विचारा. आजचं त्याचं मूल्य 100 रुपये असेल, कोणाला पाहिजे असेल त्याच्याकडे उपलब्ध होईल. दुसरं विद्याप्रसार मंडळाचे जवळजवळ 16 वेगवेगळ्या शाखा आहेत आणि या शाखांची एकत्रित माहिती आपण 5-7 वर्षापूर्वी दिलेली होती आणि ती माहिती ही अत्यंत उपयुक्त असते आपल्या संस्थांनासुद्धा की तुमचं काय प्रगती आहे. पण आपल्याकडे आपण म्हणतो नेहमी PG to PG असं आपल्याकडे सगळ्या स्तरावरचं शिक्षण उपलब्ध आहे. तर असं शक्यता असते एका कॉलेजच्याला दुसऱ्या संस्थेची माहिती वाटण्याची शक्यता असते असं भाग नाही. अनेक अभ्यासक्रम आपल्याकडे शिकवले जातात तर हे सगळे एकत्र मिळावे एवढंच नाही तर त्याच्या शेवटी त्याचे ग्राफिकल प्रेझेंटेशनसुद्धा आहे. गेल्या
20-25 वर्षाचा तरी जो डाटा उपलब्ध आहे त्याच्यावरती, आणि त्याचं सगळं संकलन करून ते पुस्तक रूपाने आता आपण दुसरी आवृत्ती म्हणायला हरकत नाही त्याची, हे आता प्रकाशित करतोय. तेही फार मोठं काम आहे त्याचं सगळं संकलन करून त्याचं सादरीकरण करणं आहे. तर डॉक्टर मूर्ती यांनी केलेलं आहे ते, तुम्ही डॉक्टर मूर्तींना विनंती करतो की त्यांनी या प्रोफाईलबद्दल तुमची सांगावी आणि मग आपण ते प्रकाशित करतो. Dignitaries on the dais, dignitaries of the dais, fellow heads of institutions, fellow colleagues, students and friends. It's with great pleasure now we present to you today the second version of BPM's profile. And first edition was released in 2009 and today we are in 2015. Since then many things have happened at BPM group of institutions. To start with, we present the information on all the verticals that the institution has developed over a period of time, which includes two schools, an arts and commerce college, science, law and engineering college, a management institute, a polytechnic, an IT center of the polytechnic, an advanced study center, center for foreign languages, center for career and skill development, academy of international education and research, and the center for defense and strategic studies. These 14 verticals have done extremely well over a period of time, commencing from 1935 when the Marathi medium school was started to date. We have grown between 2000 and 2014 from a strength of about 13,000 students to nearly 17,000 students. And that represents a composite average growth rate of about 1.7% per annum and a compounded annual growth rate of 1.5% per annum. In the words of the chairman, this growth rate is quite satisfactory and is very happy with the way the verticals have done in the past. Nevertheless, the profile projects many things which concern the future also. To start with, of course, we go into the vision goals of VP Mandal Thane and also of various activities of the Mandal at the headquarters and the way they facilitate the process of education in three campuses, namely at Naupada, the schools, Thane College campus, which is the hub of activities, and the latest addition, latest of the affiliated institutions which been attached to the VPM group of institution is the Velleshwar College of Engineering, the Maharishi Parshuram College of Engineering at Velleshwar. These three campuses taken together constitute the bandwidth which the VPM group of institutions can provide. Following that is the contribution of the heads of institutions of their respective centers and the vision goals and also the activities and their achievement motivation for the past as well as the future. There is a separate statistical section which tries to provide data not for 20-30 years but for more than I think 50 years, 1935 onwards. 1935 onwards to date we have got data about the volumes of students, about the indexation of them, taking the dates of inception because different institutions have been born on different dates and therefore the index numbers start with the dates of inception. We have also got statistical profile in terms of last 5 years, 2009 to 14, year on year basis growth rate in terms of volume of students of different institutions. These put together represent a very happy picture of volumes and of the activities of the past. However, there are three important sections which provide us lessons for the future. One is the chairman's speech which tries to capture the environment in which education has to do its business, which is not so friendly because of the multiple regulators, because of the bureaucracy of government institutions like the university, like the DT, like the AICT, like the Samaj Kalyan Kendra, where pricing and deployment of funds becomes a big issue, making it very difficult for educational entrepreneurs and institutions to run their show. If the same thing continues, then education may have a difficult time to come in future. In addition, market conditions have changed. Demand supply is now against the institutions. So the challenge posed by the chairman's speech is what new can we do in order to make sure that we maintain at least the progress of the past. In fact, we need much more. There's also a prologue and an epilogus which tries to capture some of the thoughts on education as an extension of the chairman's speech. The prologue tries to place India in the world scenario and how good we are or how bad we are in terms of our contribution to research and development. We cut a sorry picture in the global frame in the context of
our expectation that we are going to be a superpower by 2015, and our competitors are US and China, and we are the last if we list ourselves as contributors in US, China and India. We need to meet that gap very soon. Unfortunately, the private sector doesn't do much. Most of the funding comes from the government sector, and that's a meager 1% of GDP. It is expected globally that it should be at least 2% of GDP for the size of India's country and an educational complex which is the third largest in the world. We have a prologue which also tries to educate us and how we should go about for the future in terms of creativity and innovation at the grassroots level if we have to develop good products. It's a very sad story that Indian universities are not able to produce Nobel laureates. Most of them are people who have gone to foreign countries and have been educated there and then become Nobel laureates. This challenge has to be taken up by different institutions, including VPM group of institutions. The epilogus tries to tell us a new thing totally. Given the adverse circumstances in which education has to carry out its business, internationalization of education may be a possible answer for the country as a whole and of course for VPM group of institutions which has to meet the challenge. Internationalization of education does not mean having a course on international business or having a course on globalization or having a course on world's best practices in manufacturing or marketing. It refers to a two-way traffic of students both from subcontinent to other continents and from other continents to the subcontinents. We have the third largest educational complex in the world. We have 700 universities, 40,000 colleges, 30 million students enrollment, 1 million teachers. We are the largest exporter of students to foreign countries, third largest in fact, second only to China. And 2 lakh students go every year from India to other countries. However, we have only 30 to 40,000 students coming from foreign countries into the country. If we can capture this particular market in a big way, from the global perspective, from the macro perspective, and if VPM group of institutions can do something in this behalf, it will be a great contribution to the field of education, it will contribute to the numbers of students, and value-wise, it will also add to the revenue stream. That's the kind of projection that this profile does and helps us to understand the locus of education in the broader context of the changing times of education in the country and in the world. The profile will make very interesting reading on all aspects, including VPM group of institutions, and will be highly educative and will be soon transmitted to people both through the hard copies as well as the soft copies. At this stage, I must thank the management for associating me with this project. I must thank Dr. Bedekar and Rasal for patiently bearing all the queries I had from time to time and various nuances that we had to address before we released the publication. I thank the heads of institution for responding to my emails in decreasing response time. I must place on record the contribution of Sapna Tamankar, assistant professor at BRIMS, for her contribution to the statistical section. She took the responsibility of it. My secretary Ketki for her contribution. Last but not the least, to all those who have participated in it, and of course Mr. Samuel Dekar, who has always been given the publication as late as possible, but he has to deliver just in time at 9 o'clock on the day of the function, which he has done so. But this time we have given you Mr. Samuel Dekar well in advance. So to that extent, I think we are on the right track. Thank you, Dr. Bedekar, for giving me this opportunity to articulate my views on this. For your VPM group of institutions, the past was great, no doubt, but I pray God that the future will be glorious still. Thank you. Yes, it is a difficult task, you know, you have overcome so many obstacles. In spite of that, as he said in the concluding part of his speech, that we have a bright future, I have no doubt about it, because India is the youngest country, as our Prime Minister is saying always, and even in the villages, as well nation, we see a great enthusiasm and commitment for education. The children there and the teachers there are extremely eager to learn. So that's a good sign, that's a good sign. However, as a citizen, I would all request you that we have changed
on how many facets, I don't know, even a live-in relationship has been taken as a marriage now. What I want to tell you is that there are some basic concepts, nuances, everything has changed. However, as far as it comes to education, still we talk about charity and we talk about free education and we talk about non-commercialization of the education, which I doubt how far we can sustain that. And the whole problem of today's education is those misconceptions on the part of government as well as on the part of society at large. So unless and until we also, by and large, people are ready to pay for the quality. People are ready to pay for the quality. But then when it comes to giving fees or when it comes to adequately funding your education, then it becomes, even at the level of the parents and society, we are not properly adjusted our mindsets to pay for the quality or pay for the services. So I hope that coming generations and future, this mindset of peace society should change, because ultimately that's our experience, that by and large the governments are populistic. So they design policies which you want. So if a larger section of the society also sends a positive signal, positive message, that those who are capable of taking care of their own education, government should not interfere into this thing, because that's a assistance for government, financial also, that if you large section of the society can take care of their own education, then those needy, really needy people can be taken care of. So friends, that's my request to all of you, that try to change our mindset and see that how insist on the quality education. And quality education is not cheap. Cheap is not best, best is not cheap. That's a principle of life. So if you want quality, then you'll have to invest huge capital in the whole system. And availability of capital is either through banks or through government, or people on their own, they contribute to their own capital. And there, I would request you that we have been trying to collect capital legitimately, with dignity and honesty. And I must thank that maybe ours may be one of the institutions where our own people, faculty and other associated people have contributed fairly well. So we had a scheme for 1 lakh of rupees deposit, you keep for 5 to 7 years, you get 5% interest on it, and the money will be returned to you after 7 to 8 years. That's working quite well, but not adequate. Our funding for the venture and couple of more activities here, it's around 100 crores. We have spent about 80 crores up till now, and we have created that college at Vendeshwar. Now we are at the last mile, you know, and there we are finding it very tough. 5 or 7 crores what we want is very difficult to raise, because we have exploited all our possible resources, including the loan and everything. So again we have gone for a new scheme. Many of the teachers and other people, they suggested us that a lakh of rupee or more is perhaps difficult. But if you take recurrent deposits, say about 3 to 5 thousand rupees per month for 3 years, that will work out better. And we agreed with them. And I think that's a good idea, that if we, as we keep deposit in banks, recurring deposit, see, that kind of deposit we can collect, and if that micro deposits will give us a lot of assistance, financial economic assistance every month, that will be coming every month. So that scheme we have launched. Please, it's my humble request to all of you, because we can only bank on our own teachers. And of course you can request your friends also. We have, I think, all heads, they have the forms, and probably they must have communicated to all of their faculties. So please, please be kind and generous and see that you contribute to that as much as you can. And then go beyond, just see that your friends also can contribute. Again, I will come, unless until we have our own reliable, dignified and honest system of collecting capital, it is impossible that we can do anything. There are no other ways to collect funds. Everything is restricted. The donations you cannot take, fees are restricted. By and large, people don't pay money to education institutions. So this is a very noble way, and we can collect, and we can do wonders. If we have some capital, we can do wonders. Well, friends, with that, again, I think a couple of more things I would like to tell. For enhancing quality of education, we are now entering into a field of
MOUs, that's Memorandum of Understandings. And here some of the top institutions of the country and outside the country, we exchange couple of programs, and then we can start their programs as value addition programs. I don't have to explain you the whole structure of the education, that basic education is through universities. So there we cannot touch, there we cannot do anything by and large. However, we have a lot of scope to give value addition to our own schools. And that's what we are trying to do. So we have already started in Arts and Science, Commerce College, we have started couple of value addition courses. And there are at least half a dozen MOUs are in the pipeline. I can tell you one. One is with Terry, that a very famous institution from Delhi, and a pilot project. It's not been fully yet functional, but a pilot project will be signed, and then they have a lot of environmental and other projects. So over a period of time, we would enter with full MOU with them. The second is, Prince, I don't see Bajirao here, but Salim Ali Center is there at the, you are there. So Salim Ali Center is there at the south, supported by the central government, and that's also a very high-end institution for flora and fauna and many other research works they are doing. I think, madam, we are entering into a MOU with them also, am I right? Yeah. So we'll enter with that, and then a couple of their students, then our campuses can be used for the more program. Please go ahead. Please come. So that is the third one. There is one more MOU we are signing, which is a very prestigious this thing, that you know the Gokhale Institute of Economics at Pune. It's one of the highly rated institute, not in the country but all over the world also. And very recently we are entering into a MOU with them for economics, law and economics course, which will be a diploma certificate and diploma course, and that's really, really a great value addition for VPM also, because with many institutions they do MOU, and as far as VPM is concerned, we have a good brand name, so that MOU also will be functional very soon from this academic year. There are a couple of others also we are trying, and there are two MOUs, Dr. Agarkar, you can just correct me, one is with the Malaysian University, and one is with the Israel. So they are also in pipeline. So these are all meant for your students. So once you get full information about them through office, VPM office, see that the students are informed, and a large number of students can participate in such value addition courses. Well, friends, with these few words, we will go to our own program. And Dr. Jamkhedkar, I am going to be very brief. Dr. Jamkhedkar is an archaeologist by profession. And he's a unique archaeologist from the point of view that he is also a Sanskritist. It's a very unique combination. In archaeology, you must have some knowledge of Sanskrit, and he basically is a Sanskrit scholar and then an archaeologist. And he has written profusely, maybe 100 research papers he has published many books. And he has retired as a director of archaeology of Government of Maharashtra, and presently he is associated with many learned bodies of the country. And with this very brief introduction, that he himself, his speech will be giving his correct apanjara olak manto, his olak panchi ase. So, me tana vinanti karto, Dr. Jamkhedkar na, tansa vishay tumala maithi hai, tani tansa bhashana da subhat karavi, tansa bhashan jala antar, prashnuttu rasti na, nima gavaraja karakyamun sami. Santosh, tumhi disha ase, ta thoda hai. Azu namin disha hai, tohi tumhi vasa, and tajya madhe, जो विषय मांडलेला आहे तोही गांभीर्याने त्याचा विचार करा, की जे प्रगत देश आहेत त्या देशांच्या शैक्षणिक याची प्रगती का होते, आता थोडाफार त्याच्यामध्ये आढावा घेतील. डॉक्टर बेडेकर आणि त्याचबरोबर विद्या प्रसारक मंडळातील अनेक मुख्याध्यापक विद्वज्जन आणि बंधुभगिनी, स
सुमारे एक दीड महिन्यापूर्वी बऱ्याच वेळा आम्ही गप्पा मारत बसतो, मी आणि डॉक्टर बेडेकर, आणि मी त्यांचा बराच वेळ घेतो कारण त्यांना अनेक विषयामध्ये रस आहे आणि मलाही तसंच निरनिराळ्या प्रकारच्या विषयात रस असल्यामुळे आम्ही स्वयं गप्पा मारतो. बोलता बोलता ते म्हणाले की यावेळेच माना बेडेकर स्मृती व्याख्यान हे तुम्ही दिलं तर बरं होईल, तुमचा विषय काय असेल? माझ्या सन्मानाच्या निमित्ताने माझ्या मित्रांनी एक परिसंवाद आयोजित केला होता पुण्यामध्ये. त्यांनी सुद्धा मला विचारलं होतं की यावेळेस कुठल्या प्रकारचा विषय असावा. मी त्यांना सांगितलं होतं की आपण सगळेजण निरनिराळ्या प्रकारे गतेतिहासाचा अभ्यास करत असतो, संस्कृतची माणसं, प्राचीन वाङ्मयाचं, आणि त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या ज्ञानशाखा आहेत की एका शाखेवर जरी माणसाने आयुष्य दिलं तरी पाठमागे बघितल्यानंतर त्याला असं वाटतं की काय फारसं आपण काम केलेलं नाही. तसा इतिहास आहे, इतिहास म्हटल्यानंतर त्याचे निर्णय कालखंड येतात, त्याच्याबरोबर पुरातत्व आहे, आणि आता हळूहळू लोक गंभीरपणाने कलेतिहास सुद्धा अभ्यास करतात. तर मी त्यांना सांगितलं की या तिन्ही विषयांना अनुलक्षून एक थोडासा आढावा घेतला तर फार बरं होईल. त्याप्रमाणे माझ्या मित्रांनी तो परिसंवाद आयोजित केला. अर्थातच मी उत्सव मूर्ती असल्यामुळे मी काहीच बोलायचं नव्हतं, त्यामुळे मी स्वतःचे विचार काय मांडू शकलो नाही जास्त. म्हणून डॉक्टर साहेबांना मी म्हटलं की या विषयावर मला बोलायची इच्छा आहे. जेव्हा मी निमंत्रण पत्रिका मिळाली आणि पूर्वीच्या वक्त्यांची नावं बघितली त्यावेळी इथे ते मोठ्या मोठ्या पदावर असलेले आणि स्वतःच्या विषयात अत्यंत मोठा अधिकार असलेली माणसं आहेत ती सगळी. उदाहरणार्थ सुब्बरायप्पा, त्यांना मी अगदी तरुणपणापासून ओळखतो, आणि सायन्स हिस्ट्रीच्या वतीने त्यांनी जे केलेलं काम आहे त्याला खरोखरच तोड नाही भारतामध्ये. त्याच्यानंतर माझे मित्र डॉक्टर ढवळीकर हे सुद्धा मला दिसले, प्रोफेसर रामसुब्रमण्यम, आणि काही विषय असे की ज्यातला मला फारसं कळत नाही परंतु त्या व्यक्ती त्या विषयामधल्या मोठ्याच व्यक्ती आहेत याची माझी खात्री आहे. मी सर्वप्रथम डॉक्टर साहेबांचे याच्यासाठी आभार मानतो की या सगळ्या मोठ्या मंडळींच्या मध्ये माझ्यासारख्या एका फिरस्त्या माणसाला तुम्ही आणून बसवलेलं. पण असं बसवल्यानंतर थोडीशी जबाबदारी वाढते, पण मी माझ्या रीतीने या विषयाकडे वळतो. इतिहासाच्या विषयी विचार केला तर सर्वसामान्यपणाने असं लक्षात येतं, ज्याला आपण इतिहास लेखन विद्या किंवा हिस्टोरिओग्राफी म्हणतो, त्याच्यामध्ये पहिल्या प्रथम अगदी एक महत्वाची बाजू नेहमी इतिहासकारांच्या कडून मांडली जाते की लिखित पुरावा आणि तो समकालीन असला पाहिजे. मी परत एक जी मोठ्या इतिहासकाराच्या आयुष्यात घडलेली घटना आहे ती परत सांगत नाही, तो तुरुंगात होता आणि मोठा काहीतरी गदारोळ झाला, त्याला स्वतःला त्याच्या भोवती तरी सगळं घडत होत. त्याने साहजिकच जी माणसं बाहेर होती त्या प्रत्येकाला विचारलं, 10 माणसांना विचारलं, त्यांनी 10 गोष्टी सांगितल्या, कुठल्याही गोष्टी त्या एकीशी मेळ येत नव्हता. त्यामुळे इतिहासकार हे जे आहेत हे कोणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवत नाही, ते लिहिण्यावर विश्वास ठेवतात. पण एक गोष्ट मला सांगायची वाटते की जो माणूस लिहितो तो केव्हा तरी सांगत सुद्धा असतो आणि कदाचित जे सांगितलं तेच लिहित असतो, परंतु असा एक ठाम विश्वास होता
की लिखित पुराव्याशिवाय इतिहास लिहिला जात नाही. मला नेहमी आठवण होते पु ल देशपांडेंनी याला पुरावा काय म्हणून एक व्यक्तिचित्र निर्माण केलेलं आहे. एक असाच संशोधक असतो आणि त्याचा नातू शाळेत जातो आणि इतिहासामध्ये त्याचे जे अध्यापक असतात ते त्याला काहीतरी सांगत असतात आणि मग ते नातवाला विचारतात याला पुरावा काय. अशा ती जुगलबंदी चालते. आणि एक गंभीरार गोष्ट त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी इतिहासाला लेखी पुरावा लागतो. मी भरत त्याच्यामध्ये शिरत नाही. उदाहरणार्थ हर्षाच्या बाबतीमध्ये असं घडलं, हर्ष आणि पुलकेशन हे दोघे एकमेकाचे बलाढ्य आपण समजू शत्रू. प्रत्येक जण म्हणतो म्हणजे पुलकेशन म्हणतो की मी हर्षला हकलून लावलं नर्मदेच्या पलीकडे नेलं, हर्ष म्हणतो की मी पुलकेशीनला नर्मदेच्या खाली हलवतो हकलून लावलं. खरं कोण हे इतिहासकार सुद्धा सांगू शकत नाही. त्यामुळे लिखित पुराव्याला काहीतरी मर्यादा असतात हे स्पष्ट आहे. ही गोष्ट जास्त स्पष्ट झाली जेव्हा इतिहासाच्या याच्यामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या डिसिप्लिन्स ज्ञानशाखा ज्या आहेत ते शिकू लागल्या. पहिल्यांदा पुरातत्व जे होतं पुरातत्वाबद्दल म्हणलं जातं की इतिहासकारांची मोलकरीण आहे, हँडमेड ऑफ हिस्टोरियन्स. आणि ती हँडमेड कशासाठी घेतलेली होती, मोलकरीण कशासाठी होती, कारण तुम्ही एकदा लिखित पुरावा म्हटल्यानंतर ज्यावेळी लोकांना लिखाणाची विद्यात माहिती नव्हती त्या काळाच्या विषयी काय सांगायचं. पहिल्यांदा असं वाटत होत की मानवाची प्राचीनता 5000 वर्षाच्या पलीकडे जात नाही, पण आपल्याला साधारण 2-3 हजारापर्यंत माहिती आहे. म्हणजे इजिप्शियन इतिहास जो आहे तो 5000 वर्षापर्यंत जातो. त्यामुळे लेखन नसलेल्या लोकांच्या बद्दल इतिहास जाणून घेण्याच्या विषयी काही फारसं महत्व दिलं जात नव्हतं. परंतु नंतर हळूहळू लक्षात आलं ज्यावेळी जिओलॉजी आर्किओलॉजीमध्ये शिकली, ज्यावेळी डार्विनने आपले सिद्धांत मांडले, त्यावेळी मानवाची जी संस्कृती आहे आणि मानवाचा इतिहास आहे हा काही हजारो नाही तर लाखो वर्षांचा आहे. हे लक्षात आल्यानंतर जेव्हा पुरातत्वाचं महत्व हळूहळू लक्षात यायला लागलं त्यावेळी इतिहासाचा ढाचा बदलला. पूर्वी इतिहास म्हणजे काय की निरनिराळ्या प्रकारचे राजे त्यांच्या वंशावळ्या. मला सुद्धा लहानपणी आठवत आहे, मी इंग्लंडचा इतिहास अभ्यास केलेला आहे. आता मला काही आठवत नाही कारण कंटाळा येतो तो म्हणजे सनावळ्या पाठ करत होता, त्याने किती वर्ष राज्य केलं आणि त्याने किती लढाया केल्या. परंतु इतिहासाची कल्पना आता बदललेली आहे. जेव्हा भारताचा इतिहास जेव्हा ठरवलं की नवीन रीतीने लिहिला गेला पाहिजे असं इतिहासकारांना वाटलं आणि म्हणून कुलपती के मुन्शींनी आर सी मुजुमदार सारख्या माणसाला आपल्याकडे बोलवलं. एका अर्थाने फाळणी झाली हे बरं झालं. मुजुमदार हे ढाका युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते. फाळणी झाल्यामुळे ते विस्थापित झाले. पहिल्यांदा नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये 1-2 वर्ष काम केलं आणि तिथेही त्यांचं जमलं नाही तर त्याच्यानंतर ते मग या कामाला लागले आणि 15 खंडांचा भारतीय इतिहास लिहिला. त्याचं टायटल काय ते महत्वाचं आहे, हिस्ट्री अँड कल्चर ऑफ इंडियन पीपल. राजे नाही, राजे येणार पण तो फक्त पार्श्वभूमी म्हणून. कुठल्या तरी खुंट्या लागतात इतिहासासाठी तर त्याच्यासाठी राजे बरे पडतात एका दृष्टीने. म्हणून राजकीय इतिहासाला तितकं महत्व न देता पहिला असा इतिहास झाला भारतामध्ये की ज्याच्यामध्ये सामाजिक विचारामध्ये सुद्धा शिक्षण, त्याच्यानंतर वाङ्मय आणि त्याच्याच बरोबर कला आणि विज्ञान या निरनिराळ्या अंगांचा व्यवस्थित रीतीने विचार करून त्या त्या क्षेत्रातली तत्व विशेषज्ञ अशी माणसं बोलावून त्यांनी हा इतिहास रचला आणि जवळजवळ तो 15 खंडात म्हणजे टिल द ब्रिटिश पॅरामाउंसी म्हणजे वेदिक एज पासून ब्रिटिश पॅरामाउंसी पर्यंत जवळजवळ 15 खंडामध्ये हा इतिहास लिहिला गेला. आपल्याकडली एक शोकांतिका आहे म्हणजे ज्या इतिहासाला नावं ठेवून आम्ही हा इतिहास सगळा निर्माण केला तो केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया. केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडियामध्ये
इतिहासाच्या दृष्टीने अनेक चुका होत्या. म्हणजे काय, त्यांचा दृष्टिकोन चुकीचा होता. वसाहतवादाच्या दृष्टीनेच केम्ब्रिज हिस्ट्री किंवा सगळे युरोपियन हिस्ट्री भारतात लिहिले गेले. त्यांना आपण काय म्हटलं की हे वसाहतवादी इतिहासकार आहेत, कारण त्यांनी फक्त आमच्या पराभवाचा इतिहास सांगितला. सावरकरांना त्याच्यामुळे इतिहासाची सुहासवलेली पानं हा ग्रंथ तयार झाला की आमच्याकडे सोनेरी पानं सुद्धा आहेत, सगळे काळेकुट पाने नाही आहेत. तेव्हा त्यांना मग नॅशनलिस्ट हिस्टोरियन्स, त्याच्यानंतर कलोनियल हिस्टोरियन्स असे दोन ग्रुप झाले. त्याला एक आणखी तिसरा फाटा जो दिला तो दामोदर धर्मानंद कोसंबींनी दिला. दामोदर धर्मानंद कोसंबींनी 1956 साली एक लहानस काहीतरी 15-20 पानाचा आर्टिकल लिहिले, 6 pages ऑफ इंडियन हिस्ट्री. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी एक गोष्ट मांडली की या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही इकडे एका दृष्टीने वसाहतीच्या गोष्टी करतात, एका दृष्टीने नॅशनॅलिझमच्या गोष्टी करतात. आणि त्या नॅशनॅलिझमच्या गोष्टी म्हणजे काय, त्याच्यामध्ये प्रयत्न कसा माहितीये का, की नॅशनॅलिस्ट लोकांच्या इतिहासामधली उणीव ही महत्वाची अशी होती की तुमच्याकडे अशा प्रकारची संस्था होती का, ग्रीकांच्याकडे इसवी सनापूर्वी 3rd century जी संस्था होती का, ती संस्था आमच्याकडे वेद काळात होती. म्हणजे फक्त एक ग्रीक किंवा युरोपियन इतिहास समोर घेऊन तिथे जे होतं तिथे ते सगळं आमच्याकडे होतं हे सांगण्याकडे दुसरा एकाल्यपणा सुरू झाला. आणि म्हणूनच साहजिकच एका अर्थाने कुठेतरी मध्ये एक बॅलन्स पाहिजे होता, त्याला एक वेगळाच वळण जे आहे ते दामोदर धर्मानंद कोसंबींनी दिलं. त्यांच्या अगोदर सुद्धा सदाशिव डांगे जे आहेत, एस ए डांगे, त्यांनी मार्क्सिस्ट इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला, परंतु दामोदर धर्मानंद कोसंबींना तो सुद्धा योग्य असा वाटला नाही. काही रशियन लोकांनी सुद्धा आपला इतिहास मार्क्सिस्ट पॉइंट ऑफ व्ह्यू लिहिण्याचा प्रयत्न केला, तो सुद्धा त्यांना आवडला नाही. म्हणून त्यांनी हे 6 pages ऑफ इंडियन हिस्ट्री म्हणून लिहिलं. आणि ते महत्वाचं अशा प्रकारचं लिखाण आहे असं मी समजतो. त्यातला गाभा जर सांगायचा झाला तर त्यांना असं सांगायचं होतं की युरोपमध्ये जशी मिडल एजेस होती तशी आपल्याकडे आहे, साधारणपणे त्याच काळापासून आहेत, 5व्या शतकापासून 15व्या शतकापर्यंत. त्यांचं म्हणणं असं की युरोपमध्ये 15व्या शतकानंतर रेनेझान्स तरी झालं, भारतामध्ये रेनेझान्स झालं नाही. युरोपीय लोक आले आणि आपण कॉलनी झालो. आणि वेगळ्या प्रकारचा इतिहास, म्हणजे जो फ्युडॅलिझम 5व्या शतकात सुरू झाला युरोप प्रमाणेच, तो इथे 18व्या 19व्या शतकामध्ये सुद्धा चालू राहिला. आणि तो ब्रिटिशांनी चालू ठेवला, वसाहतवादाच्या नावाने त्यांनी फ्युडल गोष्टीच चालू ठेवल्या आणि जनतेचं शोषण केलं. त्यांचा महत्वाचा मुद्दा मात्र जो होता तो एक होता, आणि तो सगळ्यांनी विचार केला पाहिजे त्याचा, की सामाजिक ज्या गोष्टी आहेत त्यांचा इतिहासामध्ये काहीतरी महत्वाचा कळीचा असा भूमिका असते हे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं. त्यांनी सांगितलं की जात ही जी एक संस्था आहे, भारतामधली एक विचित्र अशी संस्था आहे की जिच्या सहाय्याने सरंजामशाही म्हटलं शोषण जसं तिकडे झालं ते तिकडे आर्थिक स्वरूपाचं झालं, इकडे जातीच्या माध्यमातून लोकांचं शोषण झालं. हा एक वेगळा विचार त्यांनी मांडला. आणि त्यांनी असं सांगितलं की इकॉनॉमिक हिस्ट्री इज इक्वली इम्पॉर्टंट, कारण त्याच्याशिवाय तुम्ही भारताचा इतिहास समजू शकणार नाही. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर विचार केल्यानंतर मला फक्त वेगळ्या रीतीने एवढंच मांडायचं आहे की दोन ज्या अध्ययन शाखा आहेत त्या अध्ययन शाखांच्या मधून इतिहासावर कुठल्या प्रकाराने, इतिहास म्हणजे सांस्कृतिक इतिहास, मी राजकीय इतिहास म्हणत नाही, सांस्कृतिक इतिहासावर कुठल्या प्रकाराने प्रकाश पडू शकतो, त्या दोन शाखा म्हणजे एक पुरातत्व आणि दुसरा म्हणजे कलेतिहास. आणि कलेतिहासाचा कळस जो आहे ज्याच्याविषयी बऱ्याचशा प्रकारे लोक काम करत आहे, परंतु आम्ही त्याच्या रीतीने काम करतो आहोत हे स्वतःशी ते म्हणतात, कधी कधी लिखाणातून येतं, परंतु त्याच्यावर विचार मंथन जे व्हायला पाहिजे ते अजून भारतात फारस झालेलं नाही असं केदारनाथ म्हणावं असं वाटतं. आणि म्हणून मी माझ्या टायटलमध्ये आर्किओलॉजी, आर्ट हिस्ट्री आणि आयकॉनॉलॉजी 1939 म्हणजे जवळजवळ 75 वर्षापूर्वी युरोपामध्ये याच्यावर लिखाण सुरू झालं आणि मोठ्या प्रभावीपणाने लिखाण सुरू झालं. आणि आपल्याकडे आपण म्हणतो आहोत, परंतु तितकंसं त्याच्याकडे तितकं लक्ष द्यायला पाहिजे किंवा ते व्यवस्थित रीतीने
त्याचा विचार करून ते प्रत्यक्षात आणलं पाहिजे का? कारण आयकोनॉलॉजी हे शास्त्र असण्यापेक्षा सुद्धा मेथडॉलॉजी आहे, ते अभ्यास करण्याची विशिष्ट पद्धती आहे, ती बांधणं त्याची काही मूलतत्व जी आहेत ती जाणून घेणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून मी हा वेगळ्या प्रकारचा असा व्याख्यानाचा विषय दिला. आपण थोडस आर्किओलॉजी बद्दल बोलू. मी फार मोठा तयार केलेला आहे, जवळजवळ 53 इलस्ट्रेशन टाकलेली आहेत, कारण विषयाचा आवाका फार मोठा आहे. त्यामुळे मला असं वाटलं निदान चित्र तरी लोकांच्या समोर द्यावी. मी किती प्रभावीपणाने आणि विवेचक रीतीने विचार मांडतो ही वेगळी गोष्ट आहे, परंतु निदान चल पुढे जाऊ. जेव्हा आपण इतिहासाचा विचार करतो त्यावेळी पुरातत्वज्ञ जे आहे ते मानवी इतिहासाचा म्हणण्यापेक्षा मानवी संस्कृतीचा अभ्यास कुठल्या टप्प्यामध्ये होतो त्याचा विचार करतात. मी परत खोलामध्ये जात नाही, ट्रॅडिशनल आर्किओलॉजी आणि न्यू आर्किओलॉजी अशा नवीन गोष्टी सुरू झालेल्या आहेत. 1960 साली बिनफोर्ड नावाचा एक अमेरिकन पुरातत्वज्ञ त्याने न्यू आर्किओलॉजी सुरू केली. न्यू आर्किओलॉजी म्हणण्याचं कारण असं की त्याच्यामध्ये जे पारंपरिक अशा प्रकारची आर्किओलॉजी होती त्याच्यामध्ये व्हॉट अँड व्हेन यालाच जास्त महत्व होतं, कुठली गोष्ट केव्हा घडली. गंमत अशी आहे पुरातत्वज्ञ पुरातत्वशास्त्राची की त्याचा प्रभावीपणा इतिहासकारांच्या लक्षात केव्हा आला की कार्बन 14 डेटिंग जी सिस्टीम आहे तिच्या सहाय्याने तुम्ही अमुक एक गोष्ट प्राचीन काळामध्ये इसवी सनापूर्वीच्या काळामध्ये सुद्धा किंवा हजारो वर्षापूर्वी सुद्धा केव्हा नेमकी घडली हे सांगू शकता, जी अनेक वेळा वाङ्मयाच्या बाबतीत सांगता येत नाही. अजूनही आपण म्हणतो की वेदांचा काळ काय आहे, वेदांचा काळ 1200 इसवी सन पूर्व आहे, काही जण म्हणतात 2000 आहेत, काही जण म्हणतात 7000 आहेत, लोकमान्य टिळक म्हणाले 7000 आणि 8000 आहे. अजून सुद्धा आम्ही येऊ शकलो नाही, परंतु भौतिक पुराव्याच्या बाबतीत ही एक चांगली गोष्ट आहे की निश्चितपणाने आपण सांगू शकतो व्हॉट हॅपन्ड व्हेन. आणि त्याच्यातून त्यांनी सांस्कृतिक जे निर्णाळे भाग सांगितले की कुठल्या अवस्थामधून माणूस गेला. पूर्वी जेव्हा ट्रॅडिशनल आर्किओलॉजी होती त्यावेळी आम्ही काय म्हटलं की पॅलिओलिथिक एज वॉज देअर, पॅलिओलिथिक नंतर मग त्याच्यामध्ये निर्णाळे भाग झाले अपर पॅलिओलिथिक, लोअर पॅलिओलिथिक, मिडल पॅलिओलिथिक. कारण जसजसे एखाद्या नदीच्या काठच्या सेक्शन मधले जास्त बारकावे लक्षात आले आणि त्यांचं डेटिंग व्यवस्थित रीतीने झालं कार्बन 14 सहाय्याने, कारण जर प्राण्यांचे अवशेष मिळाले तर त्याच्यावरून डेटिंग करता येतं. त्यामुळे जिओलॉजीच्या सहाय्याने जेव्हा ही सगळी फायनसी आली त्यावेळी मग नंतर लक्षात आलं की पॅलिओलिथिक आणि निओलिथिक हे बेसिक होते. पॅलिओलिथिक मध्ये 3 भाग झाले, निओलिथिक म्हणजे नवाश्मय युग, त्याच्यामध्ये सुद्धा मध्यंतरीच्या काळात काहीतरी होऊन गेलं म्हणून त्याला मेसोलिथिक दिलं, आणि त्याच्यानंतर मिडल एज, पहिल्यांदा ब्रॉन्झ एज, त्याच्यानंतर आयर्न एज. ही आर्किओलॉजीची घडण होती. आणि आपण वेगळ्या शब्दामध्ये मानवाची जी यांत्रिक प्रगती होती त्या प्रगतीच्या संदर्भातच फक्त इतिहासाचा विचार करत होतो. न्यू आर्किओलॉजी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे सगळं आम्हाला कबूल आहे, व्हाय इट हॅपन अँड हाऊ इट हॅपन इज इक्वली इम्पॉर्टंट. जो काय बदल झाला तुम्ही फक्त अवस्था सांगितल्यात आणि त्या केव्हा नेमक्या झाल्या सांगितल्यात, परंतु एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत माणूस सहज गेला का, गंमत म्हणून गेला का, का निसर्गाने पर्यावरणाने त्याच्यावर काहीतरी धाक घातला, जसं आयसीसी बदलले म्हणून निर्णाळ्या प्रकारच्या पॅलिथिक याच्यामध्ये फरक पडत गेले असं सांगितलं. हा एक झाला, परंतु एवढंच कारण होतं का, माणसाने स्वतःची वेगळ्या शब्दामध्ये निसर्ग आणि मानव यांचा झगडा चाललाय असं पूर्वी सांगितलं जात होतं, आणि त्या झगड्यामध्ये मानव जो आहे तो निसर्गावर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करतोय आपल्या यंत्रांच्या सहाय्याने, आपल्या यंत्रशक्तीच्या सहाय्याने. ही कल्पना चुकीची आहे. मानव हा निसर्गाशी स्वतःच सर्वायव्हल व्हावं म्हणून, स्वतःच जीवन सुखी व्हावं म्हणून तो जो आहे तो जमवून घेत असतो. ही ट्राईज टू असिम्युलेट विथ द नेचर ऑर
He tries to understand nature and in a way develop himself. He महत्त्वाची गोष्ट घडून आली. निसर्गाच्यामुळे मानवी जीवनात सारखे बदल घडलेले नाही. मानवाने सुद्धा जुळवून घेतलेला आहे निसर्गाशी. आणि त्याला हे का करायला लागलं म्हणजे निसर्ग आणि मानव या दोघांच्या या खेळातली ही गोष्ट आहे. त्यांनी डेव्हलप कशा केल्या गोष्टी, एक गोष्ट आहे की मानव हा अत्यंत आळशी प्राणी आहे असं शास्त्रज्ञांचं मत आहे. जोपर्यंत त्याला काहीतरी निसर्ग किंवा आजूबाजूची परिस्थिती सांगत नाही तोपर्यंत तो हालचाल करत नाही. मालतसचा सिद्धांत फार महत्वाचा आहे असं नव पुरातत्व मानत. आणि म्हणून वेगळ्या शब्दात नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन हे दुसरं सूत्र त्यातलं आहे. आणि त्याच्यामुळे मानव जो होता हे सगळं यांत्रिक दृष्टीने आपण जे सगळं विवेचन केलं त्याच्याऐवजी मानव जो होता तो पहिल्यांदा सावेश होता, बरोबर अवस्थेत होता. आणि कंदमुळं फळ तो गोळा करत होता, हंटिंग करत होता, शिकार करत होता आणि भटकं जीवन जगत होता. इसवी सनापूर्वी 10,000 वर्षापूर्वी अशा काही गोष्टी घडल्या आणि मानवाने त्याची प्रतिक्रिया कशी व्यक्त केली की आपल्याला अधिक सुरक्षित जीवन करायचं असेल तर प्राण्यांना आणि निरनिराळ्या प्रकारच्या वनस्पतींना तृणधान्यांना आपल्याला काबूत आणलं पाहिजे, माणसाळवलं पाहिजे. डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स ही दुसरी गोष्ट घडली. आणि ती कुठे घडली? परत नवपुरातत्वाने व्यवस्थित रीतीने सांगितलं की हा बदल जो आहे तो आफ्रिकेत घडणार नाही. ही गोष्ट कुठे घडली? ही गोष्ट परत जलसमृद्ध अशा भूप्रदेशात घडलेली नाही. माणसाला असुरक्षितता केव्हा वाटते आणि त्याने धान्य निर्मितीचा प्रयोग केव्हा वाटतो? त्याला तो वाळवंटात करावा असं वाटतं. कारण दुसऱ्या वर्षी जर खरोखरच वाळवंटात जो काही थोडासा पाऊस पडतो तोही नाही पडला तर तृणधान्य सुद्धा होणार नाही. आणि म्हणून त्यांनी तृणधान्यांना माणसाला अडवण्याचा प्रयत्न केला. ही डोमेस्टिकेटेड फर्स्ट ऑफ ऑल द प्लांट्स. त्याच्यामुळे पहिलं डोमेस्टिकेशन ऑफ प्लांट्स इज डन ऍट जेरिको 10,000 BC. ते आताच एकाच ठिकाणी झालं. पण दुसरी एक कल्पना आपण लक्षात ठेवा, 19व्या शतकातली एक कल्पना होती की एक गोष्ट पहिल्यांदा इथे घडते, कोणीतरी शोध लावतो आणि नंतर त्याचा जगात प्रसार होतो. ही गोष्ट चुकीची आहे. सायमल्टेनियसली सगळीकडे या गोष्टी घडू शकतात. आणि म्हणून इसवीसनपूर्व 7,000 जावामध्ये तांदळाच्या जाती ज्या होत्या त्या डोमेस्टिकेट केल्या गेल्या आणि तांदळाचं उत्पादन करायला लोकांनी सुरुवात केलेली होती. डोमेस्टिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर दुसरी ही स्टेज झाली परंतु रस्टिक लेवल म्हणतात त्याला, की माणूस गावामधून लहान लहान गावामधून राहायला लागला. आणि तिसरी स्टेज जी आहे ती नागर अवस्था आहे. याच्यावर इतकी रणकंदना आणखी चर्चा झालेली आहे. कदाचित अगदी शाळेमधून किंवा याच्यामधून सुद्धा शिकवले जातात. परंतु वी गॉटन चाइल्ड हा जो मोठा एक पुरातत्वज्ञ होऊन गेला त्याने सांगितलं की जर अर्बनायझेशन व्हायचं असेल तर त्याच्यासाठी कमीत कमी 10 लक्षणं आवश्यक आहे. एक तर म्हणजे विशेष ज्ञान असलेली माणसं एकत्र आली पाहिजेत. नगर म्हणजे काय याची व्याख्या जर विचारली कोणी मला, नगराची माझी सिंपल व्याख्या आहे की ज्या ठिकाणी शेती केली जात नाही, ज्या ठिकाणी धान्य बाहेरून आणायला लागतं, भाजीपाला बाहेरून आणायला लागतो. परंतु नगरामध्ये त्याने 10 ट्रेड्स सांगितलेले आहेत की स्पेशलाइज माणसं एकत्र येतात, त्याच्यानंतर लॉंग डिस्टन्स ट्रेड सुरू होतो, त्याच्यानंतर लिपी येते, त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन येतं. ॲडमिनिस्ट्रेशन 2 प्रकारचं, सिव्हिल आणखी मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशन. आणि त्याच्याच बरोबर मॉन्युमेंट्स येतात. मॉन्युमेंट्स, लॉंग डिस्टन्स ट्रेड हे सगळे आल्यानंतर आणि सगळ्यात महत्वाची दुसरी व्याख्या म्हणजे की एखाद्या गावामध्ये एखादा माणूस जो असतो तो दुसऱ्या माणसाशी कुठल्या ना कुठल्या तरी नात्याने बद्ध असतो. लोणी काळभोर नावाचं गाव आहे, त्याला काळभोर हे नाव का पडलं? कारण तिथे सगळे काळभोरच राहतात. ते एका विशिष्ट ते शेती करतात किंवा कुठला तरी एक विशिष्ट धंदा करतात म्हणून ते एकत्र राहतात. अशा प्रकारची जुनी कल्पना आहे. त्यामुळे एव्हरीबडी इज कनेक्टेड इन समवे ऑर अदर, रिलेटेड टू समवे ऑर अदर इन ए विलेज. दॅट डज नॉट हॅपन. तुम्ही फक्त एके ठिकाणी राहता आणि जीवनयापना करता म्हणून नगरामध्ये असतो. शेजारचा तुमचा माणूस तो तुमचा नातेवाईक असेलच असं सांगतायत. मी ही सिम्पल डेफिनेशन आहे. त्यामुळे ह्या जर 3 अवस्था आहेत
त्या तीन अवस्था महत्त्वाच्या आहेत आणि त्या अवस्थातून माणूस कसा बदलत गेला हे महत्त्वाचं आणि त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की तुम्ही जोपर्यंत सिस्टीमचं अनालिसिस करत नाही जोपर्यंत तुम्ही संस्कृतीचे जे निर्णायक घटक आहेत त्या त्या घटक असलेल्या सिस्टीम्स कुठल्या आहेत एक इकॉनॉमिक सिस्टम दॅट इज द बेसिक सिस्टीम सर्वायवल इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग त्याच्यानंतर दुसरी म्हणजे सोशल सिस्टीम ती जास्त ॲबस्ट्रॅक्ट होत जाते त्याच्यानंतर पॉलिटिकल सिस्टीम आणि रिलिजियस सिस्टीम रिलिजियस सिस्टीम मात्र विचित्र सिस्टीम आहे कारण त्याच्यामध्ये मनाचा संबंध येतो अनेक गोष्टींचा संबंध येतो म्हणून या तीन गोष्टींचं तुम्ही व्यवस्थित रीतीने अनालिसिस केलं तर चेंज का घडून आला बदल का घडून आला हे तुम्हाला सांगता येतं आता हे सगळं थिअरिटिकली बिनफोर्डने मांडलं तुम्हाला गंमत वाटेल की आमचे जे ढवळीकर आहेत त्यांनी याचा अभ्यास व्यवस्थित रीतीने केला याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये चार्पोलिथिक कल्चर्स म्हणजे ज्यांना आपण ताम्रपाषाण युगीन वसाहती म्हणतो म्हणजे ज्याच्यामध्ये दगडाची हत्यारं सुद्धा वापरली होती परंतु तांब्याचा शोध लागलेला होता परंतु ते अजून नागर झालेले नव्हते तेव्हा अनेक अनेक प्रकारची उत्खनन झाली आणि दरवेळी उत्खनन मी स्वतः ट्रेन झालो म्हणजे चांडोली आणि नेवासा या ठिकाणी झालो होतं चांडोली हे ताम्रपाषाण युगीन खेळ होतं आमचा निष्कर्ष काय की आम्हाला अजून हे नेमकं का घडलं हे कळत नाही आहे म्हणून आणखी एक्सकॅव्हेशन करा.